अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वाकोद येथे मुलाच्या हट्टासाठी एका वडिलांनी चक्क महिंद्रा जीप बनवली आहे। ज्ञानेश्वर गोटूराम जोशी असे त्या पित्याचे नाव असून त्यांच्या आर्यन नावाच्या मुलाने जोपर्यंत जीप घेत नाही तोपर्यंत शाळेत जाणार नाही असा हट्ट केला होता। आर्यन हा अभ्यासात हुशार असून आपल्या मुलाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये अशी ज्ञानेश्वर जोशी यांची इच्छा होती। घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे ते महिंद्रा जीप घेऊ शकत नव्हते, परंतु त्यांनी मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मेहनत मजुरी करून घरीच महिंद्रा थार जीप बनवत आर्यनचा हट्ट पूर्ण केला आहे। त्यांनी लोखंडाचे चेजेस वापरून त्याला टू व्हीलरचे इंजिन बसवून लोखंडी पत्रा आणि पाईपचा वापर करून अवघ्या 2 महिन्यात गाडी तयार केली आहे। गाडीत संपूर्ण कार फीचर्स असून लाईट, इंडिकेटर, हॉर्न, रिमोट स्टार्ट व सेन्सर साऊंड सिस्टीम देखील बसवली आहे। पाटे शॉकअप लावून पूर्णपणे सस्पेन्शन गाडी बनवली असून या गाडीचे वजन जवळपास 3 क्विंटल एवढे आहे। ही गाडी बनवायला त्यांना 70,000 रुपये खर्च आला असून विशेष म्हणजे ज्ञानेश्वर जोशी यांनी याबद्दलचे कुठलेही शिक्षण घेतलेले नाही, फक्त मुलाच्या हट्टासाठी स्वतःच्या बुद्धीचा वापर करून त्यांनी ही गाडी बनवली असल्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे। बनेंगे गाड़ी जिप्सी बनेंगे, बिल्कुल बिल्कुल सही में। इसमें इंजन रखा है, बाकी का सब मोटर डर अगर सुना है टायर उधर और चेन उधर अल्टो करना डीजल का अल्टो करना चलेगा। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।